सीरीज या माध्यमातून लॉकडाऊन जेव्हा झालं तेव्हा आय गेस आपण सगळेच घरी होतो, आपण सगळेच घरी बसल्या बसल्या तुम्हाला जे माध्यम एंटरटेन करत होतं ते ओ टी टी प्लॅटफॉर्म होतं. आणि मला असं वाटलं काळानुसार माणसांनी बदलत गेलं किंवा त्याच्यामध्ये बदल करत गेला तर तो चिरतरुण राहतो, म्हणजे एज वाईज नाही म्हणत आहे मी एकंदरीतच. तर मला असं वाटलं की मी अभिनेत्री तर आहेच, पण ज्या गोष्टी मला सांगायच्या आहेत लोकांना त्या मला अभिनेत्रीपेक्षा जर का मी निर्माती झाले तर माझ्या हातात त्या बऱ्याच गोष्टी राहतील ज्या मला लोकांपर्यंत पोहोचवायच्या. आणि त्याचं ते रिझन होतं की मला निर्माती व्हावंसं वाटलं आणि मी अथांग नावाची वेबसिरीज केली, त्याला उत्तम प्रतिसाद लोकांनी दिला, लोकांनी ते प्रचंड डोक्यावरती घेतलं. ज्यांनी बघितलं नसेल त्यांना मी सांगेन प्लॅनेट मराठी या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः निर्मित केलेली अथांग ही वेबसिरीज आहे, जरूर बघा तुम्हाला नक्की आवडेल. आमच्या इकडच्या सांगलीकरांना वाटतं की ऍक्टर व्हायचं ऍक्ट्रेस व्हायचंय, पण तेजस्विनी पंडित यात किती आपण कुठल्या पीर व्ह्यू मध्ये ह्या लोकांना तुम्ही पाहताय? माझं कॅरेक्टर चूज करण्याची एक पद्धत आहे खर तर. मी जेव्हा स्क्रिप्ट वाचते कुठल्याही चित्रपटाची तेव्हा त्या चित्रपटामधलं माझं जे कॅरेक्टर असतं ते मी गाळून बघते की हे कॅरेक्टर जर का वगळलं तर सिनेमाची गोष्ट कथानक पुढे जातं का. ते जर का जात असेल तर मला कळतंय कॅरेक्टर महत्वाचंच नाही, आपण नाही केलं पाहिजे. पण ते जात नसेल, त्या कॅरेक्टर वाचून अडत असेल तर मात्र मी ती भूमिका स्वीकारते. आपल्याच तोंडी आपलं कौतुक कसं करायचं असतं? मला असं वाटतं मी एक गोष्ट जी मी सांगू शकते माझ्या बाबतीतली, मी खूप चांगली मुलगी आहे. मुलगी म्हणजे आई बापांची लेख आहे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर. मी ही अगदी सांगू शकते त्याच्या पलीकडे मी मैत्रीण पण खूप चांगली आहे, कारण माझे सगळे मित्रमैत्रिणी जे आहेत ते रात्री कुठल्याही अडचणीत असले की त्यांचा पहिला कॉल मला असतो. त्यामुळे जेव्हा आपण कोणाच्या तरी कामी येतो, कोणाच्या तरी मदतीसाठी आपण धावून जात असतो तेव्हा आपण खूप चांगले मित्र होण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला असं वाटतं की माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मी अत्यंत जवळची आहे. तर मी आधी सर्वप्रथम मी एक चांगली कन्या आहे, त्याच्यानंतर मी एक चांगली मैत्रीण आहे. आजपर्यंत आपण पॉझिटिव्ह रोल पण केले, निगेटिव्ह रोल पण केले, पण एक असा रोल जो तुम्हाला वाटतो तो फक्त तुमच्यासाठी बनलाय आणि तुम्हाला तो करायला आवडेल? ऍक्च्युली मी पण अशा रोलच्या शोधात आहे किंवा मी अशा दिग्दर्शकाच्या शोधात आहे जो मला कुठला तरी एक वेगळा रोल घेऊन येईल. पण मला पर्सनली एका अंध मुलीची भूमिका करायची इच्छा आहे, कारण त्याच्यामध्ये खूप अभ्यास आहे आणि प्रत्येक माणसानी आयुष्यभर विद्यार्थी असलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे काही ना काहीतरी नवीन. तर मला असं वाटतं की त्यांची मानसिकता म्हणजे खूप लोकांना दृष्टी नसते पण विजन असतं हे काय आहे हे मला मांडायला खूप आवडेल. तर मला एका अंध मुलीची भूमिका करायची आणि आज तक मी कधी कुठली ऐतिहासिक भूमिका केली नाही, तर ती मला एक करायची बाकी असं मला वाटतं. थँक्यू. Thank you.